नमस्कार. पावसाळ्यासाठी अतिशय छोट्या पण महत्त्वाच्या 10 उपयुक्त टिप्स आज आपण पाहणार आहोत. पावसाळ्यात अन्नधान्य साठवून ठेवताना थोडी विशेष काळजी घ्यावी लागते, कारण दमट हवेमुळे स्वयंपाकघरातले अनेक पदार्थ ओलसर होऊन लगेच खराब होतात. चला तर मग बघूया आपले स्मार्ट टिप्स. पावसाळ्यामध्ये उपयुक्त होणारी आपली पहिली टीप आहे, पेपर नॅपकिनमध्ये थोडे तांदूळ टाकून त्याची घडी घालून तो कॉफीच्या डब्यात टाकून ठेवा. यामुळे कॉफी ओलसर होणार नाही. बोनविटा साठवून ठेवण्यासाठीही तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. आपली दुसरी टीप आहे, बिस्किटच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवा. बिस्किट ओलसर होणार नाही, क्रिस्पी राहतील. आपली तिसरी टीप आहे, डाळी किंवा कडधान्यांच्या डब्यामध्ये तेजपान टाकून ठेवा, खराब होणार नाही कडधान्य. आपली चौथी टीप आहे, रवा थोडा भाजून घ्या आणि मग थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवा. यामुळे रव्यामध्ये आळ्या होणार नाहीत, बरेच दिवस रवा चांगला राहील. आपली पाचवी टीप आहे, मसाल्यांच्या पॅकेटांना रबर लावून पॅक करा आणि नंतर ते फ्रीजमध्ये ठेवा. मसाले बराच दिवस चांगले टिकून राहतील. आपली सहावी टीप आहे, लसूण. लसूण सालीसकट धान्यामध्ये टाकावे, यामुळे धान्याला आलेली बुरशी निघून जाते. आपली सातवी टीप आहे, कडुलिंबाची पाने. कडुलिंबाची पाने धान्याला लागलेली कीड आणि बुरशीसाठी रामबाण उपाय आहे. कडुलिंबात जंतुनाशक गुणधर्म आहे. वाळलेली कडुलिंबाची पाने धान्याच्या डब्यामध्ये टाकावी, त्यामुळे धान्य बराच दिवस चांगले राहतील. आठवी टीप आहे, धान्य कधीही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करावे, यामुळे धान्याला वास येत नाही आणि धान्य दीर्घकाळ टिकून राहते. नववी टीप आहे, पावसाळ्यात धान्य जमिनीवर ठेवू नये, नेहमी धान्य उंचावर ठेवावे, जेणेकरून ओलावा होणार नाही आणि धान्य चांगले टिकून राहते. दहावी टीप आहे, कोरड्या थंड ठिकाणी मसाले जतन करा. पावसाळ्यात ओलावा असल्यामुळे मसाले पटकन खराब होऊ शकतात, ज्यामुळे ते एकत्र जमतात. आर्द्रतेपासून दूर कोरड्या आणि थंड भागात मसाले साठून त्याची शेल्फ लाईफ वाढू शकतो. या अशा प्रकारे अतिशय छोट्या पण उपयुक्त अशा महत्त्वाच्या पावसाळ्यात असणारे स्मार्ट टिप्स आपण पाहिले. माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील माहिती मिळेल. आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.